सकाळ होताच दोघे प्रतीकचा मित्र प्रथमच्या क्लिनिकवर पोहोचले. प्रतीकने आधीच संवेदिताची केस त्याच्याशी डिस्कस केली होती. प्रथमनेही मुळीच वेळ वाया न घालवता संवेदिताचा प्रॉब्लेम अनालाइज करायला सुरुवात केली. तुम्ही लहान असताना असं काही घडलं होतं का की तुम्ही काही पाण्यात बुडत वगैरे असाल? अगदी घराच्या बाथटब मध्येच का असेना? अहो नाही, मला लक्षात आहे तेव्हापासून हे स्वप्नच आहे. मी बोलू समजू नाही शकायचे तेव्हाही हा प्रॉब्लेम होताच. मला हे माझ्या आईकडून कळालं. पण मग कारण काय आहे असं एकच स्वप्न पुन्हा पुन्हा पडण्याचं? प्रतीकने विचारलं. तू टेन्शन नको घेऊस मित्रा, आपण शोधू नक्की काय कारण आहे वहिनीच्या या प्रॉब्लेमचं. पण कसं? मला तर काही लक्षातही नाहीये की हे सुरू कुठून झालं, संवेदिता म्हणाली. अहो वहिनी, आपल्या मेंदूकडे अपार शक्ती असते पण आपण ती ओळखत नाही आणि वापरतही नाही. तुम्हाला काही समजत नसेल त्या वयातही तुमच्यासोबत घडलेल्या घटना तुमचा मेंदू साठवून ठेवतो. ती बंद दार उघडण्याची एक चावी म्हणजे हिप्नोसिस. नाही नको, मला त्यात नाही पडायचंय. हिप्नोटाईज होऊन परत त्या अनुभवापर्यंत पोहोचण्यासाठी तो सगळा अनुभव परत करायचा, त्या यातना परत सहन करायच्या. नको प्लीज. सो त्या यातना रोज स्वप्नात परत परत सहन करण्यापेक्षा एकदाच काय ते संपू ना, प्रतीक काळजीपोटी म्हणाला. वहिनी, मी असं नाही म्हणत आहे की हिप्नोसिसने प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, पण तुमच्या या स्वप्नाचं कारण तरी आपल्याला सापडू शकेल. आणि एकदा कारण सापडलं तर त्याच्यावर उपाय करणं सोपं जाईल. प्लीज वहिनी, एकदा प्रयत्न करून पाहू. जर तुम्हाला काही जास्त त्रास होतोय असं वाटलं तर थांबवू पटकन. संवेदिताने प्रश्नार्थी नजरेने प्रतीककडे पाहिलं. त्याने तिच्या हातावर हात ठेवून होकाराची मान डोलावली. कधी करायचे हे? तुम्हाला दोघांना हरकत नसेल तर आताच सुरू करू. जर योग्य दिशेत असू तर लगेच ही खरी वाट सापडेल, नाहीतर काही एक सेशन्सही लागू शकतात. दोघं तयारच होते त्यामुळे त्यांनी जास्त विलंब न करता पुढच्या ट्रीटमेंटसाठी सुरुवात केली. प्रथमनी रूमच्या लाईट्स डिम केल्या. एक अतिशय कम्फर्टेबल अशा सोफ्यावर डोळे बंद करून पाय लांब करून संवेदिताला झोपायला सांगितलं. प्रतीकही तिच्या सोबत तिथेच बाजूच्या खुर्चीत बसला. प्रथमने अगदी शांत असं म्युझिक लावलं आणि संवेदिताला त्यांनी काही प्रश्न विचारायला सुरू केलं. प्रश्नांची उत्तरं देता देता ती पूर्ण हिप्नोटाइज झाली होती. तसं मग हळूहळू प्रथमने त्याचे प्रश्न तिला वाटणाऱ्या पाण्याच्या भीतीच्या दिशेने वळवले. तुम्हाला पाण्याची भीती कधीपासून वाटते? मला नाही आठवत, जेव्हापासून लक्षात आहे भीतीच वाटते. भीती म्हणजे नेमकं काय वाटतं? असं वाटतं की मी बुडून जाईन, स्वतःला वाचवताही येणार नाही मला. पहिल्यांदा हे स्वप्न कधी पडलं होतं? नाही आठवत मला. मेंदूवर जरा जोर द्या, आठवा ती वेळ जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा तो अनुभव आला. थोडा वेळ सगळं शांत झालं. संवेदिता काहीच बोलली नाही. प्रतीक जरा घाबरला होता. त्याला रात्रीची संवेदिताची अवस्था आठवली. परत ती त्या अनुभवातून जाणार याची त्याला भीती वाटत होती. प्रथम वाट बघत शांतपणे थांबला होता. त्याला खात्री होती की खूप लहान असताना तिच्या सोबत घडलेल्या काही घटनेमुळे तिला हा त्रास होत होता. तो तिला लागेल तितका वेळ द्यायला तयार होता. अचानक संवेदिता मान हलवू लागली. डोकं एका बाजूने दुसऱ्या बाजूला जोर जोरात झटकू लागली. तिच्या हाता आणि मानेच्या नसा ताणल्या जाऊ लागल्या. कुठे आहात तुम्ही? प्रथमने विचारलं.
कारमध्ये पॅसेंजर सीटवर सीट बेल्ट लावला आहे. कार अर्ध्याच्या वर पाण्यात बुडाली आहे. संवेदिताला हे बोलताना खूप त्रास होत होता. ती डोकं उंच उचलून प्रथमच्या प्रश्नाचं उत्तर देत होती. ड्रायव्हर सीटवर कोण आहे? प्रथमने विचारलं. एक माणूस आहे. संवेदिताने उजव्या बाजूला मान वळवून उत्तर दिलं. तुम्ही ओळखता त्याला? मला त्याचा चेहरा नीट दिसत नाहीये. त्याच्या डोक्यातून खूप रक्त आलंय. त्याच्या चेहऱ्यावरची डावी बाजू पूर्ण रक्ताने भरली आहे. एवढं बोलत असताना तिच्या चेहऱ्यावर भय दाटून आलं. काय करतोय तो माणूस आता? काही लोक त्याच्या साईडच्या खिडकीतून कसे बसे त्याला बाहेर काढतायत. कार वाकडी झाली आहे. माझ्या बाजूला जास्त पाणी आहे. माझ्या तोंडात पाणी जात आहे. संवेदिताला बोलताना अतिशय कष्ट होत होते. पुढे काय होत आहे? तुम्हाला कोणी बाहेर काढायला आलं? नाही, ते त्याला पोहत पोहत घेऊन पाण्याच्या बाहेर काढतायत. संवेदिता रडत रडत म्हणाली. अजून बघण्याचा प्रयत्न करा. कोण आहे तो माणूस? नीट बघा. त्याला शुद्ध आली आहे. तो कसा बसा उभा झालाय आणि मला हाक मारतोय. लोकांना सांगतोय मदत करायला. तो रडतोय. तुम्हाला हाक मारतोय? काय नावाने हाक मारतोय? संपदा. हे नाव ऐकून प्रतीक आणि प्रथम दोघांनाही आश्चर्य वाटलं. संवेदिताला कोणीही संपदा म्हणून का हाक मारतय? त्याचा चेहरा दिसतोय? प्रथमने पुन्हा विचारलं. हो, तलावातल्या पाण्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरचं रक्त धुतलं गेलंय. तो खूप रडतोय. त्याला मला गाडीतून बाहेर काढायचंय, पण इतर लोकांनी त्याला धरून ठेवलंय. आता माझ्या नाकावरून पाणी जातंय. गाडीला झटका लागलाय बहुतेक. व्हीलच्या खालचा काही दगड वगैरे सरकला आहे, ज्याच्यावर गाडी अडकून होती. गाडी बुडतीये, मी बुडतीये. ती ओरडू लागली. तुम्ही त्या व्यक्तीला ओळखता का? मी ओळखते त्याला. खूप जीव आहे माझा त्याच्यावर. हे ऐकून प्रतीकच्या काळचा धस्स झालं. संवेदिताचं फक्त त्याच्यावर प्रेम आहे हे त्याला माहीत होत. मग हा कोण व्यक्ती ज्याच्यावर तिचा इतका जीव आहे? पटकन शोधा. कुठे काही ओळखीची जागा दिसते का? नाही, मी नाही ओळखत. ते सगळे लोक उभे आहेत. तिथे एक निळा बोर्ड आहे. त्यावर लिहिलंय खिटी तलाव. एवढं बोलून संवेदिता जोर जोरात हातपाय मारू लागली. श्वास घेण्यासाठी तडफडू लागली. तिला ठसके लागू लागले. प्रथमने तिच्या कपाळावर हात ठेवला आणि तिचे दोन्ही हात पकडून तिला म्हणाला. तुम्ही आता हळूहळू हिप्नोसिस मधून बाहेर येत आहे. तुम्ही आता संवेदिता आहात. संवेदिताने डोळे उघडले, पण तरी तिचा ठसका लागून खोकला येणं सुरूच होत. हिप्नोटिझमचं सेशन तर संपलं होतं, पण जुन्या प्रश्नांची उत्तरं मिळण्याऐवजी नवीन कोडी उभी राहिली होती.